सगळे डोनट तळून तयार आहेत आता आपण बघूयात आतमधून किती स्पॉन्जी आणि हलके जाळीदार झालेले आहेत मी कट करून दाखवते बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असे झालेले आहेत सजावटीसाठी तुम्ही डार्क चॉकलेट व्हाईट चॉकलेट स्प्रिंकल वेगवेगळे शुगर बॉल कलरफुल शुगर बॉल वापरू शकता त्याचसोबत ड्रायफ्रूट शुगर कॅरीमॉल शुगर सिरप पिठी साखर डेसिकेटेड कोकोनट सजावटीसाठी तुम्ही काहीही वापरा खूप सुरेख होतात चला रेसिपी बघूयात नमस्कार मी गायत्री कुलकर्णी आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण सगळ्यांची आवडती रेसिपी अशी डोनट बनवणार आहोत यासाठी लागणारं साहित्य आपण बघणारच आहोत पण त्याआधी जर तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचं याआधी मी चोको फॅन्सी स्टीम पुडिंग दाखवलेलं आहे त्याच सोबत सुक्या नारळाचे चॉकलेट बॉल दाखवलेले आहेत या साठी लागणार साहित्य बघूयात यासाठी आपल्याला एक मोठी वाटी चालेला मैदा लागणार आहे त्याच सोबत आपण याच्यामध्ये ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने बरोबर मोजून अर्धी वाटी, वाटी, वाटी साख पिठी साखर घेतलेली आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलाय हे तिन्ही अगदी व्यवस्थित एकत्र करायचे वाटल्यास हे तीनही एकत्र चाळून घेतलं तरी चालेल चांगलं एकत्र करून घ्यायचे तेलामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे आपल्याला तेल किंवा मेल्ट केलेलं बटर काहीही चालेल मी येथे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर परत एकत्र करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जो आपण चमचा घेतलाय त्या चमच्याने तीन चमचे दही घ्यायचे दही जास्त आंबट नको दही ताज हवं दही टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण परत एकत्र करून घ्यायचंय लागेल तसं अगदी थोडं थोडं दूध टाकून गोळा चांगला बनवून घ्यायचा आहे अगदी असा मस्त गोळा व्हायला हवा तयार मैद्याचा गोळा याच्यावरती आपण काय करणार आहोत एक कॉटनचा कपडा वला करून टाकणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून जवळ जवळ दोन तासासाठी आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचंय म्हणजे हे फुलून वरती येत आणि डोनट अगदी हलके होतात बरोबर दोन तास झाले दोन तासानंतर आपण पीठ बघू शकता अगदी दुप्पट फुलले आणि अतिशय हलक असं पीठ होत अगदी मऊ पीठ झालंय हलक्या हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचंय याची आपण डोनेट बनवून घेऊयात मस्त पैकी एकत्र करून घ्यायचे आणि त्याच्यातला अर्धा गोळा काढून लाटून घ्यायचा आहे है। हलक्या हाताने लाटा हलक्या हाताने लाटून मस्त आपण जशी पोळी बनवतो अशी मोठ बनवायचं पण पातळ पोळी सारखं बनवायचं नाही आहे तर जाडसर हवं वाटी किंवा डब्याचं झाकण काही घेऊ शकता किंवा स्पेशल डोनटचा साचाही मिळतो तो असेल तरी चालेल याने आपण मस्त असे पुऱ्या जशा करतो तसे गोल करून घ्यायचे आणि याच्यामध्ये जे छिद्र करायचं आहे काचेच्या बॉटलचं झाकण वापरू शकता या पद्धतीनं अगदी मस्त असे छिद्र करून घ्यायचे आहेत बाजूचं सगळं एक्स्ट्राचं काढून घेऊयात आणि टिशू पेपरवरती हे डोनट ठेवायचे आहेत याच्यावरती कॉटनचा ओलसर कॉटनचा कपडा झाकण ठेवायचा आहे याला तुम्ही दूध लावून ठेवा ब्रशनी दूध लावायचं आणि त्याच्यावरती कॉटनचा ओलसर कपडा ठेवून द्यायचा सगळे याच पद्धतीनं आपण डोनट बनवून घेऊयात सगळे डोनट अगदी तयार आहेत तेल गरम करायला आहे. तेल गरम झालंय एक एक डोनट आपण सोडून मग वाळकी तळून घ्यायचे मस्त ब्राऊन रंगावर या पद्धतीनं सुरेख रंग आलाय सगळे काढून घेऊयात असेच सगळे डोनट आपण तळून घेऊयात सगळे डोनट काढून घेतलेत आणि आपल्याला जर पिठी साखर वापरायची असेल तर डोनट अगदी गरम गरम कढईतून काढल्या काढल्यास त्याच्यावरती पिठी साखर लावायची आहे पिठी साखरामध्ये एक एक डोनट चांगलं व्यवस्थित घोळून घ्यायचंय गरम असेल म्हणजे पटकन त्याच्यावरती पिठी साखर चिटकल्या जाते सगळे पिठी साखरेचे डोनट तयार आहेत आता आपल्याला याच्यासाठी शुगर कॅरीमल बनवायचं आहे त्यासाठी मी येथे फोडणीची छोटी कढई घेतली आहे या कढईमध्ये एक मोठा चमचा साखर टाकलेली आहे आणि ज्या चमच्याने आपण साखर घेतली त्या चमच्याने अगदी पाव चमचाच पाणी टाकायचंय या कॅरीमल ची मस्त अशी पापडी तयार होते हे कॅरेमल कसं बनवायचं याआधी मी दाखवलेलं आहे तुम्ही जर माझं फ्रूट खंड ही रेसिपी बघितली असेल त्याच्यामध्ये शुगर कॅरेमल कसं बनवायचं हे दाखवलं सुरुवातीला टाकलेलं पाणी आणि साखर चांगली पातळ झाली की याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला अगदी अर्धा चमचाच पाणी टाकल्यानंतर परत चांगलं असं घट्ट हे शुगर कॅरेमल करून घ्यायचे बघू शकता तुम्ही हे दिसायला जरी पातळ दिसत असेल तरी हे थोड्या वेळाने घट्ट होत अगदी घट्ट म्हणजे तारा निघायला सुरुवात होते याच्यामध्ये पातळ असतानाच डोनट बुडवायचे आणि दोन मिनिटं ठेवून ते थे बाहेर काढून ठेवायचे आहेत थोड्या वेळाने हे कडक होतात अगदी असं खातानी शुगर कॅरीमलच कडकपणा जाणवतो जसं चॉकलेट सॉस पातळ केल्यानंतर परत तो घट्ट झाल्यानंतर जाणवतो अगदी तसंच हे कॅरीमलचं होतं याच्यावरती सजावटीसाठी आपण शुगर बॉल टाकलेले आहेत शुगर मधले डोनट तयार आहेत आता आपल्याला चॉकलेट डार्क चॉकलेटमधले डोनट बनवायचे तयार डोनट घेतले चॉकलेट सॉस तयार करून घेतलेला आहे चॉकलेट थोडंसं बारीक करून एका बाउलमध्ये ठेवले आणि ते गरम पाण्यावरती ठेवून थे त्याला चांगला मेल्ट करून घेतलेला आहे आणि चॉकलेट सॉसमध्ये हे डोनट बुडून एकाच बाजूने त्याला चॉकलेट सॉस आहे आणि वरतून सजावटीसाठी फ्रुट्स त्यासोबत डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे असे वेगवेगळे आणि कलरफुल मस्तपैकी आपले डोनट तयार आहेत अर्ध्या डोनटवरती आपण शुगर बॉल टाकणार आहोत वेगवेगळे वेग रंगीबिरंगी मिळतात स्टार मिळतात किंवा वेगवेगळे वेग वेग सिल्वर गोल्डन अशा मध्ये पण मिळतात पण माझ्याकडे जे होते ते मी घेतलेले आहेत या पद्धतीनं आपले सगळ्या प्रकारचे डोनट तयार आहेत रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी नुसती बघायची नाही तर ती करून बघायची या रेसिपीचं सगळं सविस्तर साहित्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय तेही बघायचं आहे त्याचसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायची आहे धन्यवाद